सिंधुदुर्गमधील ग्रामसडक योजनेतील निधी रोखल्याचा आरोप केला जातो. भव्या काळामध्ये 318 कोटींचा निधी मंजूर झाला होता असं वैभव नाईक म्हणत आहेत. तर महायुती सरकारनं निधी रोखल्याचा वैभव नाईक यांनी आरोप केला. परिषदेकडे रस्ते आता वर्ग झाले पाहिजे होते. आता काही रस्ते नाही सर म्हणून निधी मिळतो, परंतु हे रस्ते वर्गण्यासाठी आम्ही विधानसभेत सुद्धा मागणी केलेली आहे. खरं तर हे मंत्रालय स्तरावर हे रस्ते वर्ग झाले पाहिजे आणि हा विषय सुद्धा आम्ही येणाऱ्या याच्यामध्ये घेऊ.